नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करूया जळगावमधल्या एका बातमीनं। जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। प्रताप महाविद्यालयातील हे विद्यार्थी असून त्यांनी महाविद्यालयाच्या समोरच आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला। BSc च्या तृतीय वर्षातील हे सगळे विद्यार्थी आहेत। या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेत गैरहजर दाखवून नापास करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। या प्रकरणी विद्यार्थ्यांनी आधी महाविद्यालयाला निवेदन दिली, तसंच आंदोलनही केलं, परंतु महाविद्यालय प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्यानं अखेर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय। अखेर विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आणि त्यांनी आज आत्मदहनाचा प्रयत्न केला। उद्या तुमच्यावर आहे। जर एखाद्या घरामध्ये आग लागलेली असेल तर वाऱ्यासारखी आपल्या घरात यायला वेळ नाही लागत। म्हणून सांगतो, आजच्या या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण याचं उत्तर एकतर महाविद्यालयाने द्यावं। व विद्यार्थ्यांना नापास केलंय असा गुन्हाही त्यांनी कबूल विद्यापीठात केला होता। व आता जे काही त्यांनी विद्यापीठामध्ये लेखी सादर केलं त्यात त्यांनी म्हटलंय की विद्यार्थी प्रेझेंट होते, परंतु तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्याशी आमचा संवाद होऊ शकला नाही। तेव्हा अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे, कारण आज इतक्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा हा विषय आहे। इम्तियाज अहमद आपले प्रतिनिधी जळगावहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। इम्तियाज, प्रताप महाविद्यालयातला हा प्रताप नेमका केला कोणी? सर, हा जो प्रताप महाविद्यालय आहे, एक जे विद्यार्थी आहे आपल्या TYBSC चे, एकूण 280 विद्यार्थी आहे आणि त्यापैकी 70 विद्यार्थीला नापास करण्यात आलेला आहे। ते यासाठी 5 तारखी या विद्यार्थ्यांनी ते महाविद्यालयामध्ये आंदोलन केला होता। एक तासभर हा आंदोलन सुरू होता, त्यामध्ये आमदार जिथले अनिल पाटील होते ते मध्यस्थीत आल्यानंतर त्यांनी आमदारांनी त्यांची समजूत काढून त्यांना समज दिली होता। नंतर त्यांनी काय वेळ दिला होता की तुम्ही आम्हाला जे आमचे 70 विद्यार्थी जे नापास झालेले ते ऑनलाईन मध्ये मला दाखवा म्हणे की आम्ही परीक्षा तर दिलेली आहे पण तुम्ही नापास कसं काय करता। यासाठी त्यांनी ते तिथले जे कुलगुरू होते, प्रिन्सिपल होते, त्यांना त्यांनी सांगितलं होतं। नंतर कोणत्याही प्रकारे त्यांची दखल न घेतल्याने त्यांनी आज 7 तारखे इथे विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये आत्मदहनचा प्रयत्न केलेला आहे। जर वेळेवरती पोलीस ना पोहोचले असते तर खूप मोठा अनर्थ होऊ शकले असतं सर। पण हा सगळा प्रकार नेमका कुणामुळे घडला, याला जबाबदार कोण आहे, काय विद्यार्थी आरोप करतायत? विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की जे ऑनलाईन जेव्हा परीक्षा घेतले, कोरोनाचा काळ होता आणि ज्यामुळे सर्व कॉलेजेस वगैरे शाळा हे सर्व बंद होते, तर ऑनलाईन जेव्हा परीक्षा घेतलेली आहे, आम्ही सर्वांनी परीक्षा दिलेली आहे आणि तरी देखील तुम्ही आम्हाला नापास केलेला आहे, तर आम्हाला जे नापास केलं आहे आम्ही ऑनलाईन परीक्षा दिलेली, तुम्ही आम्हाला ऑनलाईन जे आमचे प्रेझेंट आहे ते दाखवा, त्यानंतर आम्ही हे करू शकतो। परंतु त्यांनी जे प्रिन्सिपल होते, तिथले जे कुलगुरू होते, त्यांनी त्यांना ऑनलाईन पद्धतीने कोणतेही पुरावे न दिल्याने त्यांनी आता आज हे आक्रमक पवित्र घेतलेलं आहे। पण इम्तियाज, यातून प्रश्न हा निर्माण होतोय की आता जे 70 विद्यार्थी नापास केले गेले आहेत, तृतीय वर्षाचे हे सगळे विद्यार्थी आहेत, त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, विद्यापीठाचं याबद्दलचं नेमकं काय म्हणणं आहे? या विषयावरती जे विद्यार्थी त्यांनी जे आज जे आंदोलन केलेलं आहे ते जिथले जे कुलगुरू आहे व प्रिन्सिपल आहे त्यांनी कोणतीही दखल न घेतल्यामुळे त्यांना हा ज्या मोठा पाऊल उचलण्यात भार पडला आहे सर। हा बोला बोला। जर वेळेवरती त्यांना विद्यार्थ्यांना जर प्रिन्सिपल असो की कुलगुरू असो त्यांनी त्यांना वेळेवरती त्यांना मार्गदर्शन वगैरे केलं असतं, त्यांना ऑनलाईन दाखवलं असतं, तर ही वेळ आली नसती सर आज। नक्कीच, पण आज जे आंदोलन करण्यात आलं ते विद्यार्थ्यांनी केलं की कारण आता त्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये गमसे दिसत आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे सगळेजण दिसत आहेत। आपल्यासोबत आता काही विद्यार्थी सुद्धा जोडले गेले आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। भूषण
भदाणे आता आपल्यासोबत आहेत. भूषणजी, आज विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं, ते आंदोलन त्यांना का करावं लागलं, का आत्मदहनासारखं टोकाचं पाऊल उचलत हे आंदोलन करावं लागलं? सर नमस्कार, मी भूषण भदाणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा प्रदेश सचिव बोलतोय. सर मागील 15 दिवसापासून हे विद्यार्थ्यांसोबत आम्ही महाविद्यालयामध्ये जात होतो व वारंवार विद्यापीठामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सोबत घेऊन आम्ही विद्यार्थी जे नापास करण्यात आले, काही विद्यार्थी परीक्षेला उपस्थित असूनही त्यांना अब्सेंट दाखवण्यात आलं व काही विद्यार्थी उपस्थित असूनही नापास करण्यात आले, त्या संदर्भात आम्ही प्राचार्य. पण त्याचं कारण काय सांगितलं गेलं आणि याला जबाबदार कोण आहे? सर याला जबाबदार सर्वस्वी महाविद्यालय प्रशासन आहे. त्यांनी कारण वारंवार दाखवलं होतं की ऑनलाईनचा प्रॉब्लेम आला, तांत्रिक अडचणींचा प्रॉब्लेम होता, परंतु आमचं त्यांना म्हणणं होतं की सर तुम्ही आम्हाला लाईव्ह रेकॉर्ड दाखवा, लाईव्ह रेकॉर्ड हा करता येतो, विद्यार्थ्यांकडे त्याचे प्रूफ होते की आम्ही परीक्षेला उपस्थित आहेत, परंतु हेतू पुरस्कृत या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना अपसेट व नापास केलेलं होतं. त्यासाठी त्या संदर्भात आमच्या तालुक्याचे आदरणीय आमदार अनिल भाईदास पाटील यांनी स्वतः विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय प्रशासनाची बैठक घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते स्वतः विद्यापीठामध्ये आले. विद्यापीठामध्ये आल्यानंतर कुलगुरूंसमोर आदरणीय अनिल भाईदास पाटील साहेबांनी विद्यार्थ्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडली. त्या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित होते, त्यानंतर जळगावचे वकील आहेत ऍडव्होकेट कुणाल पवार ते उपस्थित होते, एक तज्ज्ञ प्राध्यापक आहेत सुभाष पाटील सर ते उपस्थित होते. पण आता हे तुम्ही आंदोलन केल्याच्या नंतर तुम्हाला काय सांगण्यात आलंय? या विद्यार्थ्यांचा जो शैक्षणिक भविष्याचा प्रश्न निर्माण झालाय तो कसा सुटणार आहे? सर आज त्यांनी आम्हाला एक लेखी पत्र दिलेलं आहे, त्या लेखी पत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आमच्या प्राध्यापकांकडून अनावधानाने जे गुणवत्तेमध्ये मार्क्स दिले गेले ते अनावधानामुळे त्यांची चुकी झालेली आहे, तर ते विद्यापीठाकडे त्यांचा पाठपुरावा हा केला आहे. विद्यापीठाच्या प्रकुलगुरूंनीही विद्यार्थ्यांशी फोनवरून संपर्क साधला आणि संपर्क साधल्यानंतर येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांचा हिताचा निर्णय विद्यापीठ प्रशासन घेईल असं आश्वासन त्यांनी कॉलेजला. ठीक आहे, आश्वासन दिलं गेलंय, पण भूषणजी अनावधानानं चूक झाली असं आज सांगणारं महाविद्यालय अनावधानानं 70 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आजच्या घडीला. मग ही अनावधानानं झालेली चूक जरी असली तरी ही चूक करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी तुमची मागणी आहे का? हो सर, चूक करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणीही आज आम्ही केलेली आहे. त्यासाठी महाविद्यालयाने लेखी पत्र आम्हाला दिलं की संबंधित ज्या प्राध्यापकांची चूक असेल किंवा महाविद्यालय प्रशासनामध्ये ज्यांची चूक असेल त्या संबंधितांवर चौकशी समिती त्यांनी आज नेमलेली आहे, लेखी पत्र त्यांनी आमच्याकडे दिलं. आणि आमची पुन्हा एकदा मागणी आहे की 3 दिवसानंतर जर पुन्हा विद्यार्थ्यांना न्याय न मिळाला 3 ते 4 दिवसानंतर आम्ही सदरील प्राध्यापकांचे आणि प्राचार्यांचे गाडवावर रिंड महाविद्यालय प्रशासनाचे काढणार आहे. बर, पण आता एकूणच आज ही परिस्थिती 70 जणांना नापास केल्यामुळे एक मोठ्या प्रमाणात समोर जरी आलेली असली तरी यात एक गोष्ट आहे की ऑनलाईन परीक्षांच्या बद्दलचा घोळ हा राज्यातल्या सर्वच विद्यापीठांमध्ये दिसतोय. तुम्हाला असं वाटतं कोरोनाचं संकट येऊन आता 2 वर्ष होत आहेत, या 2 वर्षामध्ये आपल्या इथल्या शैक्षणिक व्यवस्था अजूनसुद्धा एक ज्या आपण म्हणतो पायाभूत सुविधासुद्धा नीट उपलब्ध करू शकल्या नाहीत? सर मी आमच्या अंमळनेर शहरामध्ये आमच्या अंमळनेर तालुक्यामध्ये कोरोनाची भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती आणि अशा या संपूर्ण परिस्थितीमध्ये आमच्या विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेतल्या, परंतु आमच्या राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय उदय सामंत साहेबांनी वेळोवेळी काही गाईडलाईन्स केल्या आणि त्या गाईडलाईननुसार विद्यापीठाने परीक्षा घेतल्या, परंतु महाविद्यालयाच्या चुकीमुळे आज विद्यार्थ्यांवर वर्ष वाया जाण्याची वेळ ही आली आहे. पण जर विद्यार्थ्यांना ऑनलाईनची कुठली व्यवस्था उपलब्ध नसेल तर त्यांच्या भविष्याशी होणारा हा खेळ याला जबाबदार कोण आहे? सर सरकारची जबाबदारी नाही, तुम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नेते आहात, समजा कार्यकर्ते आहात, पण राज्यातल्या एकूण परिस्थितीबद्दल सुद्धा तुम्हाला खंत वाटते सध्या जे सगळ्या विद्यापीठांमध्ये चाललंय त्याच्यावरून? सर राज्यातील
मध्ये जे चाललंय त्याची खंत वाटते, परंतु महाराष्ट्र शासनाने योग्य निर्णय दिलेले होते. उच्च तंत्र शिक्षण मंत्री साहेब हे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे होते, परंतु जे स्थानिक विद्यापीठाचे जे लोकल प्रशासन आहे ते विद्यापीठाचं प्रशासन इकडे विद्यार्थ्यांची दिशाभूल करत होतं. उदय सामंत साहेबांनी वेळोवेळी त्यांना गाईडलाईन्स दिलेले होते. आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, हे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे होते. आमच्या अंमळनेर तालुक्याचा विषय सांगतो, जळगाव जिल्ह्यातला विषय सांगतो. आमच्याकडे कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना अशा परिस्थितीमध्ये विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा पार पडल्या. त्या परिस्थितीमध्ये आमच्या प्रताप महाविद्यालय, पूर्ण महाराष्ट्रात एकमेव असेल त्या महाविद्यालयामध्ये या विद्यार्थ्यांवर अन्याय हा फक्त महाविद्यालय प्रशासनाने केलेला आहे. भूषणजी, परिस्थिती आज केवळ अमळनेर मध्ये निर्माण झाली हे का, तर 70 विद्यार्थी तिथे एकाच वेळेला नापास केले म्हणून हे समोर आलं, पण तिकडे नांदेड विद्यापीठामध्ये कितीतरी पेपर हे कॅन्सल करावे लागले, कारण ऑनलाईन विद्यार्थी ऑनलाईन गेले तर सर्व्हर डाऊन, सर्व्हर गेलं तर पुन्हा तिथं विद्यार्थ्यांना अप्लाय करता येत नाही, पेपर दिसत नाहीत, अशा कितीतरी समस्यांना विद्यार्थ्यांना आज सामोरं जावं लागलंय. ऑनलाईन परीक्षा घेण्याची सुद्धा व्यवस्था आपण निर्माण करू शकलो नाही, हे वास्तव आहे का? सर, अशा परिस्थितीमध्ये मी त्या नांदेड विद्यापीठाच्या संदर्भात मला कल्पना नाही, परंतु आमच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये पण असा प्रकार घडला होता. परंतु आमच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे त्यावेळेस परीक्षा नियंत्रक विभागाचे संचालक होते बीपी पाटील सर, की त्यांनी अत्यंत उत्तम प्रकारे त्यांचं काम केलं आणि जे विद्यार्थी परीक्षे तांत्रिक अडचणीमुळे पेपर्स देता येत नव्हते त्या विद्यार्थ्यांचे लगेच दुसऱ्या दिवशी पेपर्स घेतले. ठीक आहे भूषणजी, येतो मी तुमच्याकडे. आता आपल्यासोबत आमदार अनिल पाटील जोडले गेलेत, मी थेट त्यांच्याकडे जातोय. अनिलजी, आज तुम्ही या संपूर्ण प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, विद्यार्थ्यांनी आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून खरं तर या सगळ्या प्रश्नाला वाचा फुटलेली आहे, पण खरोखरच ज्या 70 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय त्यांना न्याय मिळणार आहे का? या संदर्भामध्ये मी युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन कुलगुरूंचं पदभार जे सांभाळत आहेत त्यांच्याशी चर्चा केली. त्याच्यानंतर कॉलेजचे जे काही हे असतील, कॉलेजचं संचालक मंडळ असेल, प्रिन्सिपल असेल, यांच्याशी चर्चा केली आणि विद्यार्थ्यांकडे पुरावा असल्याचं त्यांनी मला दाखवलं. आम्ही ऑनलाईन परीक्षेला हजर होतो, आम्हाला गैरहजर दाखवलं गेलं, आम्ही जनरल सबमिट केलेलं होतं ते सुद्धा त्या ठिकाणी ते ऍक्सेप्ट झालेलं नाहीये. काही विद्यार्थी हे परीक्षेमध्ये पास आहेत युनिव्हर्सिटीच्या, पण याच्यामध्ये त्यांना नापास केलं गेलेलं आहे किंवा त्यांना अब्सेंट दाखवलं गेलेलं आहे. हा विद्यार्थ्यांवरती मागच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये एक प्रकारचा फार मोठा झालेला अन्याय. 99% 98% सीबीएसई किंवा स्टेट बोर्डचा निकाल लागतोय आणि हे महाराष्ट्रातलं एकमेव कॉलेज असेल की या कॉलेजमध्ये साधारण 50 ते 55 50 ते 60 पोरं जे असतील ते नापास झालेले दाखवलेले. या सर्व याच्यामधनं कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन मागच्या काळामध्ये ज्या मीटिंग झाल्या त्या मीटिंगमध्ये हाच आग्रह धरला गेला की त्यावेळी मे महिन्यामध्ये दुसरी लाट जी होती कोविडची ती फार मोठ्या प्रमाणावर होती. त्या कोविडच्या लाटेमध्ये काही शिक्षक आजारी होते, काही क्वारंटाईन होते, काही विद्यार्थी कॉलेजपर्यंत येऊ शकत नव्हते, कनेक्टिव्हिटीचा फार मोठ्या प्रमाणावरती प्रॉब्लेम आणि त्या सगळ्याचा कुठेतरी परिणाम सुद्धा झालेला आहे. आणि आजही 2 वर्षाच्या नंतर केवळ परीक्षा घेण्या इतकी सुद्धा आपण ही व्यवस्था उभी करू शकलो नाही याचा विचार राज्य सरकार, विद्यापीठ, कॉलेजेस या सगळ्यांनी करायला हवा, कारण ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. धन्यवाद न्यूज 18 लोकमाशी, तुम्ही बोललात त्याबद्दल. आणि यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोना काळात शाळा बंद असतानाही पालकांकडून 25% फी वसूल करण्यात आली, पण राज्य सरकारनं शिक्षण सम्राटांना याबद्दल दणका देत 15% फी कपातीचा निर्णय घेतला, पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या निर्णयावरून खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयाबद्दल आदेश निघणं आवश्यक होतं, पण राज्यातील शाळांची फी 15% कमी करण्यासंदर्भात निर्णय झाला असला तरी अजून नोटिफिकेशन निघू शकलं नाही आहे. हा निर्णय घेऊ नये यासाठी मंत्रिमंडळात खडाजंगी झाल्याची बाब समोर येते. यासाठी शिक्षण सम्राट असलेल्या काही नेत्यांनी मंत्र्यांनी विरोध केल्याचं सुद्धा कळत आहे. 15% फी कपात करू नये अशी मागणी काही मंत्र्यांनी केली. शाळांच्या शुल्क कपातीच्या अध्यादेशाला विरोध करण्यात आला कॅबिनेट मंत्र्यांकडून आणि
त्यामुळे महाराष्ट्रात शिक्षण सम्राट हे राजकीय नेते आहेत, त्यामुळे कोरोना काळातल्या कोविडमधील लोकांची खालवलेली आर्थिक स्थिती पाहता लोकप्रतिनिधी स्वतःहून शुल्क कपात करणं अपेक्षित होतं, मात्र इथं विपरीत घडतंय. सरकारच्या निर्णयांना सरकारमधलेच मंत्री विरोध करतायत आणि सर्वसामान्य पालकांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा एखादा निर्णय घेतला जातो, पण तो निर्णय मात्र शिक्षण सम्राटांच्या दबावाखाली येऊन फिरवला जातो का, त्याच्याबद्दलची अंमलबजावणी होत नाही का, असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय. त्यामुळे राज्यातल्या सरकारमध्ये शिक्षण सम्राटांचा किती दबदबा आहे हे सुद्धा महाराष्ट्राच्या समोर येत आहे का, हाही प्रश्न आज सर्वसामान्य पालकांच्या मनात आहे. या वेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणकोण मंत्र्यांनी अध्यादेश काढायला विरोध केला हे मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगावं, नाहीतर कुठल्या मंत्र्याच्या किती शिक्षण संस्था आहेत याचा लेखाजोखा आम्ही जनतेला जाहीर करू. आणि मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं हित पायी तुडून वीज माफीसारखंच विद्यार्थ्यांची फी माफीची सुद्धा बट्ट्याबोळ केलाय, याच्या विरोधामधला आमचा लढा आणि आंदोलन हे याही काळात चालू राहील. राज्यातल्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची बाब, खरं तर राज्य सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतलेला होता की यावर्षी सुप्रीम कोर्टानं जे आदेश दिले त्या आदेशांच्या अनुषंगानं 15% फी कपात कोरोनाच्या संकट काळात देण्यात यावी, तसे आदेश काढण्याचा निर्णयसुद्धा झाला, पण त्याचं नोटिफिकेशन मिळू शकलं नाही का. तर झारीतले शुक्राचार्य त्यांनी हे नोटिफिकेशन निघू दिलं नाही असा आरोप सध्या केला जातो आहे. आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके आहेत. स्वाती, ज्या दिवशी हा निर्णय घेतला त्या दिवशी राज्यभरातल्या पालकांनी खरं तर राज्य सरकारचं कौतुक केलं, राज्याच्या शिक्षण मंत्र्याचं कौतुक केलं, पण असं नेमकं काय झालं की हे कौतुकसुद्धा झुगारून देत आज हा निर्णय पुन्हा एकदा बदलण्याचा प्रयत्न डाव सुरू आहे. कोण आहेत हे झारीतले शुक्राचार्य ज्यांनी हे सगळं अडवून धरलंय? विलास, आपण जर बघितलं की इथे आशीर्वाद आणि शुभेच्छांपेक्षा महत्वाची गोष्ट ती कोणती असेल तर ती आहे अर्थकारण. आणि दुर्दैवानं महाराष्ट्राच्या ज्या शिक्षण संस्था आहेत महाराष्ट्र राज्यात, या सगळ्या राजकीय नेत्यांच्या म्हणजे मोठमोठ्या शिक्षण संस्था आपण जर बघितल्या, त्यामुळे एखादा जर निर्णय घ्यायचा असेल तर तो त्या नेत्याला किंवा त्या राजकीय नेत्याला प्लीज करून त्याला योग्य वाटेल तर तो निर्णय घेतला जातो असं आता तरी स्पष्ट झालेलं आहे. कारण त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जर 15% फी कपातीचा निर्णय झाला असता तर लाखो पालकांना एक मोठा दिलासा मिळाला असता. कारण आपण पाहिलंय की अनेक प्रायव्हेट शाळा, ज्या खाजगी शाळा आहेत, त्या खाजगी शाळांनी कसं धोरण अवलंबलेलं आहे, म्हणजे ज्यांच्या फी 2-2 लाख रुपये, ज्याच्यामध्ये लायब्ररी फी आहे, कॅन्टीन फी आहे, बस फी आहे, या फी कोणत्याच प्रकारे त्यांनी कमी केल्या नाही, इवन दो याचा कोणत्याही प्रकारे वापर झाला नाही. या निर्णयाकडे जनता डोळे लावून बसली होती की जर अध्यादेश निघाला तर मात्र सरसकट ही 15% का होईना पण माफी मिळू शकते. 15% हा तसा छोटा वाटत असला तरी कोणत्याही पालकाला फार मोठा, ज्याची 2-2 मुलं आहेत किंवा अगदी 1 मुलं आहे, कारण कोरोनाच्या काळामध्ये आर्थिक गणित प्रत्येकाचं बिघडलेलं आहे, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर कोणाला सॅलरी कट मिळते, आणि अशा परिस्थितीमध्ये हा निर्णय महत्वाचा होता. पण आपण विलास जर बघितलं, म्हणजे जर आपण ग्राफिकच्या माध्यमातून दाखवू शकू काही वेळामध्ये किंवा आता आपण जर दाखवतोय आपण महाराष्ट्रातल्या सत्ते असलेल्या 3 पक्ष काँग्रेस, एनसीपी, या 2 पक्षांच्या किती शैक्षणिक संस्था आहेत, त्यांचं किती प्राबल्य आहे. म्हणजे अगदी पवार कुटुंबीय मधले तिघही असो, दशरथ पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, यांच्या इतक्या साऱ्या शिक्षण संस्था आहेत. बाळासाहेब थोरात, म्हणजे प्रत्यक्षात जरी त्यांचं कोणत्याही प्रकारे त्या संस्थेवरती नसले तरी पूर्णपणे कंट्रोल हा अनेक राजकीय नेत्यांचा. बाळासाहेब थोरातांच्या आपण चर्चावर बघितल्या, मग त्याच्यामध्ये इंटरनॅशनल स्कूल पण आहे जे त्यांच्या मुलीच्या नावावर आहे, विश्वजित कदम आहेत, जयंत पाटील आहेत, अगदी राज्याचे आरोग्य मंत्री, त्यांची मत्स्योदरी एज्युकेशन संस्था आहे, अमित देशमुख ज्यांची गोल्डन क्रेस्ट आहे, तटकरे कुटुंबियांचा आहे. म्हणजे असा कोणता मिनिस्टर आता असं आपण म्हणता येणार नाही किंवा कोणते राज्यमंत्री नाहीत की ज्यांच्या शिक्षण संस्था नाही आहेत. आपण या जर यादीमधनं जर बघितलं तर पूर्णपणे लक्षात येते की राज्य सरकारनं कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर अशा प्रकारे त्या त्या
म्हणजे इतक्या सगळ्या मंत्र्यांच्या नाराजी होणार नाही ते बघून निर्णय घ्यायचा का? मग राज्यातल्या लाखो लोकांचं काय? बरं, खरं तर विलास इथे प्रश्न हा पडतो की आपापल्या मतदारसंघातील लोकांची स्थिती पाहता या शिक्षण संस्था असलेल्या नेत्यांनीच खरं तर निर्णय घ्यायला पाहिजे होता फिका खरं. पण सध्या सत्तेतच जर शिक्षण सम्राट बसलेले असतील तर ते आपल्या विरोधात निर्णय कसा घेतील हा सुद्धा सवाल आहे. आणि पुन्हा एकदा या शिक्षण सम्राटांनी सर्वसामान्यांना आपली शक्ती काय आहे, सत्तेची ताकद काय असते हे सर्वसामान्यांना दाखवून दिलंय असं म्हटलं तर वावगट ठरणार नाही. धन्यवाद स्वाती, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.